आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाईव्ह। महायुतीमध्ये कुणाला घ्यायचं आहे त्याबद्दल थोडी चर्चा होणं अत्यंत आवश्यक होतं। ते आम्हाला काही त्याची माहिती नव्हती आणि आता कवाडे इकडे आलेले आहेत त्यांचं तर स्वागतच आहे। ते जर ते अगोदर काँग्रेससोबत होते आता ते आमच्यासोबत आलेले आहे त्यांचं स्वागतच आहे। फक्त आमचं म्हणणं एवढंच होतं की आम्हाला विचारण्याची म्हणजे चर्चा होणं अत्यंत आवश्यक होतं की महायुतीमध्ये नवीन कुणाला आणायचं या संबंधामध्ये चर्चा होणं आवश्यक होतं। जसं राज ठाकरे यांना घेण्याला आमचा विरोध आहे। आमचं म्हणणं असं आहे की राज ठाकरेंची काही आवश्यकता नाही आहे। ते इंडिपेंडंट त्यांचं राजकारण आहे, ते चांगले वक्ते आहेत, महाराष्ट्रातले अत्यंत आवडते आणि तरुणांचे नेते आहेत, पण त्यांना महत्त्व मिळत नाही आहे। त्यामुळं पण त्यांची काही आवश्यकता नाही, मी इथं असताना राज ठाकरेंची काही आवश्यकता नाही आहे। त्यामुळं रिपब्लिकन पक्ष हा ताकदीनं बीजेपीसोबत आहे, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहे। त्यामुळं बाकीच्या कुणाची आवश्यकता नाही असं आपलं मत आहे। जास्त गर्दी करून इकडं काही उपयोग नाही आहे। त्यांच्याकडे जेवढी गर्दी करायची त्यांना काय करू द्या, पण आमच्याकडे जास्त गर्दीची आवश्यकता नाही आहे असं आपलं मत आहे।